पुण्यामध्ये पहिली शाळा चालू केली ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे आपली पहिली शाळा सुरू केली. पण अनेकदा निवेदन देऊन देखील भिडेवाडा हा अगदी खचलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात. शासनाकडे निवेदन देऊन सुद्धा यावर कोणतेही ॲक्शन्स घेतले जात नाहीत आणि याच विरोधामध्ये आज भिडेवाडा या ठिकाणी उपोषण केले जात आहे. नक्की काय आहे या उपोषणाचं नेतृत्व पाहूया. आता तुम्ही मला सांगताय श्रीकांत शिंद्यांनी आश्वासन दिलं होतं म्हणून. आता प्रश्न वाचतो की तुम्ही श्रीकांत शिंद्यांना विचारला पाहिजे की पुढं काय झालं. माझ्या मते इथे अनेक मंडळी भेटायला येतात, चांगल्या भावनेने येतात. आधी शरद पवारसुद्धा 2 महिन्यापूर्वी येऊन गेले इथे, 2-3 महिन्यापूर्वी. प्रश्न असा आहे कशा करता येतात इथे, काय बघण्याजोगं आहे? वाडा पडायला झालेला आहे. काल तुम्ही आंदोलनात होता त्या ठिकाणी तुम्ही निधीचा विषय काढला होता की निधी मंजूर झालेला आहे मात्र अजूनही तो वापरला गेलेला नाही. वापरला गेला नाही म्हणजे काय? तुम्हाला होतो आता मी वाचायला येतो ना, कुठे गेले ते माझ्या हे बघा. पुणे महान ही जबाबदारी कोणाची आहे बघायची? पुणे महानगरपालिकेमध्ये एकमताने ठराव झाला की याचं स्मारक करायचं. त्या ठरावासाठी बजेट मंजूर झालं, या जागेचा ताबा घ्यायचा ठरलं, प्रक्रिया सुरू झाल्या. आता सगळ्या प्रक्रिया पूर्ण सुरू झाल्यात, आता शेवटचा ताबा घ्यायचा आयुक्तांनी आणि काम चालू करायचं आहे. पण ते करू दिलं जात नाही. याचं कारण इथल्या काही लोकांचा जागेच्या बाबतीतला काहीतरी हितसंबंध अडकलेत. मला म्हणायचं केवढं वाईट गोष्ट करतायत, ते अडवून धरतायत. घ्यायचं आहे आणि स्मारकाच्या कामाला चालना द्यायची. ते काम हित करत नाहीत. आज आम्ही का बसलो? आता मुख्यमंत्री आणि आयुक्तांना सांगावं गीता बघा म्हणून. आणि नाही केलं तर या महिलांचा निर्धार आहे. आता नाही केलं तर या सगळ्या महिला तुरुंग भरती केल्याशिवाय राहणार नाहीत. काय तुरुंगात येणार की नाही सगळ्या जणी? हात वर करून सांगा यांना. सरकारची आमचं म्हणणं आहे की सरकारची लाज आम्हाला काढायची आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. अरे तुम्ही शिवाजी महाराजांची तलवार का होता? चांगली गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा मताचा अधिकार चांगली गोष्ट आहे. पण शाळा का नाही गाजवत? पाटी पेन्सिल जी पाटी पेन्सिल आमच्या हातात दिली त्याचा आमची अवस्था काय झाली असती? तेव्हा हा एक स्वातंत्र्याच्या लढ्यातला 75 वर्ष तुम्ही पुरी करतात. आमचं म्हणणं आहे 75 वर्ष पुरी करत असताना हे सर्व स्वातंत्र्य आम्हाला मिळवलं त्याची जरा आठवण ठेवा. आज या ठिकाणी भिडेवाड्याच्या संदर्भामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत. आणि हे उपोषण यासाठी आहे की आज जवळजवळ 125 वर्ष या भिडेवाड्याला झालेली आहे की ज्या ठिकाणी 1 जानेवारी 1848 साली क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली होती. आम्हा सर्वांचा विचार आहे. या ठिकाणी आमच्या प्रांतीय अध्यक्ष मंजिरीताई गाडगे उपस्थित आहेत, पुणे शहराचे अध्यक्ष विभागीय अध्यक्ष प्रित्यजी गवळी आहेत, बनकरजी आहेत ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग जास्त मोठ्या प्रमाणात घेतलात, त्या गौरीताई पिंगळे आहेत, सपनाताई माळी आहेत आणि त्यांच्याबरोबर सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. आणि विशेष म्हणजे की आज आमचे पितृतुल्य 95 वर्षाचे सामाजिक कार्यकर्ते की ज्यांनी सत्यशोधक समाजामध्ये काम केले असे बाबा आढावसुद्धा या संपूर्णपणे मोर्चा या उपोषणामध्ये सहभागी आहेत. डोले पाटील आहेत, मंगेजी ससाणे आहेत. आमचं एकच म्हणणं आहे की हे 125 वर्ष झालेले आहेत. अनेक वेळा मोर्चे काढले, आंदोलनं केलं पण अजूनही शासनाची जाग काय म्हणजे झोपेचं सोंग त्यांचं काही हटत नाही आहे. तर या ठिकाणचं ही जी भिडेवाडा आहे याचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्तम प्रतीची शाळा या ठिकाणी सुरू झाली पाहिजे.
क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी केलेले कार्य हे असं पुढे चालू राहिले पाहिजे अशीच आमची यांची मागणी आहे।